अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिला ऑनलाईन अर्ज दाखल करतायत, मात्र यासाठी अनेक सेतू केंद्र चालकांकडून मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याची तक्रार येत आहे। त्यामुळे या सेतू सुविधा केंद्रावर तहसीलदारांनी अचानक धाडसत्र राबवून यामध्ये दोषी आढळणाऱ्या सेतू सुविधा केंद्र चालकांचा परवानाच रद्द करावा, तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासे येथील एका कार्यक्रमात बोलताना प्रशासनाला दिलेत। राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या या महत्वाकांक्षी योजनेच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी राज्यातील बहिणींकडून सेतू सुविधा केंद्र चालक जर ज्यादा पैशांची मागणी करत असतील तर याची तक्रार तहसीलदारांकडे करावी, असं आवाहन विखे पाटील यांनी केलंय। याशिवाय तहसीलदारांनीही अचानक सेतू सुविधा केंद्रावर धाडसत्र राबवून प्रत्यक्षात पाहणी करावी आणि दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा, असंही आदेश विखे पाटील यांनी नेवाशाचे तहसीलदार संजय बिरादार यांना दिलाय। त्यामुळे आता सेतू सुविधा केंद्र चालकांचे चांगलेच धावे जाणले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।